नमस्कार, अर्चनास किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केट मध्ये मिळतो तसा बेसनाचा खमंग ढोकळा। लागणारं साहित्य: एक वाटी बेसन, अर्धा वाटी दही, 2 चम्मच रवा, मिरची वाटलेली, मीठ चवीनुसार, तेल, पाणी, मिरची फोडणीसाठी पिठी साखर आणि इनो। पहिल्यांदा आपल्याला एक वाटी बेसन घेतलेलं आहे, आपण हे बाउल मध्ये टाकायचं। अर्धा वाटी दही, जर एक वाटी बेसन असेल तर त्याला अर्धा वाटी दही आपल्याला लागेल, हे टाकायचं आहे। दोन चम्मच रवा घेतला होता मी, हा सुद्धा टाकून द्यायचा आहे। मिरचीची पेस्ट करून घेतली होती मी, खूप बारीक नको, आणि चवीनुसार मीठ। आणि 1 चम्मच तेल, हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी मिक्स केलेलं आहे, याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं। थोडं पाणी याच्यामध्ये आणखीन आपल्याला ऍड करावं लागेल। याची कन्सिस्टन्सी हे मिक्स करायचं आपल्याला। हे घट्ट असलं की थोडं थोडं याच्यामध्ये पाणी ऍड करावं लागेल आपल्याला। तर यामध्ये इनो टाकणार आहोत आता। जर कोणाला इनो टाकायचा नसेल तर ते सोडा सुद्धा टाकू शकतात, आणि याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून इनो ऍक्टिवेट होईल आणि आपल्याला मिक्स करायला ते छान होईल। हे एका साईडनेच आपल्याला फिरवायचं आहे, बघू शकता तुम्ही की पीठ कसं फसफसलेलं आहे। आणि मी पाणी प्लेट घेत मी हे एक प्लेट घेतलेली आहे, त्याला आपल्याला ऑइल लावायचं आहे पूर्ण। त्यानंतर मी हे पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे, या चाळणीवर मी प्लेट ठेवणार आहे, बघू शकता। इनो टाकल्यानंतर आपल्याला लगेच प्लेटमध्ये हे ओतायचं आहे। याला थोडंसं टॅप करायचं आहे जेणेकरून सगळे प्लेट मध्ये आपलं बॅटर व्यवस्थित लागायला हवं। आता मी हे इथे ठेवते आणि आपलं पाणी गरम आहे, याच्यामध्ये आपण प्लेट झाकून ठेवूया। आणि याला 20 ते 25 मिनिट आपल्याला लागणार आहे। 20-25 मिनिटं झालेली आहे, आता आपण हे उघडून बघूया की आपलं झालेलं आहे का। चाकू स्वच्छ असायला हवा। इथे लागलेलं नाही आहे म्हणजे हे आपलं झालेलं आहे, तर आपल्याला हे काढायचं आहे। आता हे आपल्याला साईडनी असं असं करून घ्यायचं आहे, थोडस सोडवायचं आहे।
हे थोडं गार होते आहे तोपर्यंत आपण फोडणीची त्यासाठी आपल्याला तेल टाकावं लागेल. 2 चमच तेल टाकूया. त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी जास्त चांगली तळली मिरची टाकून द्यायची आहे. त्यानंतर पाणी. चिमूटभर साखर टाकायची याच्यामध्ये. साखर विरघळू द्यायची आहे. मी पिठी साखरच टाकली होती याच्यामध्ये. आता आपल्याला ढोकळ्याचे पीसेस करून घ्यायचे आहे. बघू शकता तिरप्याचे आणि कापायचे आपल्याला हे काप. फोडणीचा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. गार्निशिंग साठी आपल्याला सांबार टाकायचा याच्यामध्ये. बघू शकता की किती छान झालेलं आहे आपलं. आता मी तुम्हाला याच्यातले पीस काढून दाखवते. बघा किती स्पंजी झालेला आहे केक. तो तयार आहे आपला ढोकळा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.